शिशु संगोपन संस्थेच्या विद्यार्थ्यांची रॅली ठरली सर्वांचं आकर्षण. तिरंगा रॅलीने देशभक्तीची ज्योत प्रज्वलित. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचं स्मरण व्हावं, देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात येत असून या उपक्रमात शिशु संगोपन संस्था सहभागी होत हर घर तिरंगा उपक्रमाच्या जागृतीसाठी शहरातून भव्य रॅली काढून नागरिकांच्या मनात देशभक्ती ज्योती प्रज्वलित केली आहे. या रॅलीमध्ये भारत मातेची प्रतिमा, मशाल, झांज पथक, रथ आणि स्वातंत्र्य सेनानींची वेशभूषा केलेले विद्यार्थी, लेझिम जवानांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, ध्वज पथक, वेगवेगळ्या राज्याच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी, तिरंगा टोपी पथक, क्रीडा पथक सहभागी झाले होते. चौकाचौकात या पथकाचे सादरीकरण करण्यात आले. नागरिकांनी या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया, श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल, महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता रॅली आणि हरघर तिरंगा रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त शिशुसंगोपन संस्थेच्या अहमदनगर शहरामध्ये असलेल्या विद्यालयांच्या वतीने आज प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीसाठी विद्यालयामध्ये, संस्थेच्या विद्यालयामध्ये शिकणारे जवळजवळ 2500 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि या रॅलीला मदत करण्यासाठी किंवा या ही रॅली शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, जवळजवळ 50 पोलिसांचा फौज फाटा आमच्या भिंतीला आलेला होता. नगर शहराचे नवीन आलेले आयुक्त श्री जावळे साहेब ही उद्घाटन प्रसंगी रॅलीच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्या सर्वांचे मी संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव सर्व नगरवासियांना आनंददायी जावो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.